Hello, my dear friends. I am Mansingh Gaikwad, English teacher, and I am going to discuss with you how to prepare for English subject from the examination point of view. Vidyarthi Mitrano, ata parikshela atishay thode divas shillak rahilele ahet. Ani jase jase he divas javal yetil, tashi manamadhye tumcha nishchitpane thodishi bhiti vatayla lagel. परंतु काळजी करू नका, इंग्लिशचा पेपर हा अतिशय तुमच्यासाठी सोपा असणार आहे. आता आज आपण इंग्लिश विषयाची तयारी कशा पद्धतीने करायची आणि क्वेश्चन पेपर 3 तासांमध्ये आपल्याला कसा चांगल्या पद्धतीने सोडवता येईल याबाबत चर्चा करूयात. आवर इंग्लिश क्वेश्चन पेपर इज कन्सिस्टेड ऑफ 80 मार्क्स. आउट ऑफ दीज 80 मार्क्स 32 मार्क्स आर फॉर simple types of questions. Again, 32 marks are for medium types of questions and remaining 16 marks are for challenging questions. आता या उरलेल्या दिवसांमध्ये आपण हे चॅलेंजिंग आणि हे मीडियम लेवल क्वेश्चन्स कसे सोडवायचे यावर जास्त फोकस करूया. क्वेश्चन पेपर हा तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये 10 मिनिटे अगोदर दिला जाणार आहे. एक छानसं स्माईल देऊन क्वेश्चन पेपरचं स्वागत करा, मनामधलं टेन्शन दूर करा, अजिबात घाबरू नका. मनस्थिती चांगली असली आपली की आपल्याला पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. पहिल्या 10 मिनिटांमध्ये क्वेश्चन पेपर संपूर्ण एक ग्लान्स थ्रू द क्वेश्चन पेपर. आता क्वेश्चन सोडवताना 3 तासांमध्ये परीक्षकाने तुम्हाला पाहिलेलं नसतं आणि तुम्हीही परीक्षकाला पाहिलेलं नसतं, त्यामुळे तुम्ही परीक्षेमध्ये आन्सर शीटमध्ये जी उत्तरे द्याल त्याच्यावर तुमचं मूल्यमापन होणार आहे आणि म्हणून काही काळजी घेणं आवश्यक आहे. इंग्लिशचा पेपर सोडवताना सगळ्यात पहिली काळजी घेतली पाहिजे ती अशी की आपल्याला ज्या क्रमाने क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत त्याच क्रमाने उत्तरपत्रिकेमध्ये त्या प्रश्नांची सोडवणूक करावी असं मला वाटतं. राईट गो थ्रू द सिक्वेन्स. इट मीन्स स्टार्ट रायटिंग फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन. आणखीन दुसरी एक महत्त्वाची काळजी म्हणजे प्रत्येक प्रश्न हा नवीन पानावर सुरू करा, शिवाय त्याच्यातले जे उपप्रश्न आहेत ते सुद्धा नवीन पानावर सुरू करा. नीटनेटकेपणा, चांगले अक्षर यामुळे परीक्षकावर तुमची एक छानपैकी छाप पडते आणि नकळत तुम्हाला चांगले गुण मिळून जातात. आता राहिलेल्या दिवसांमध्ये थोडे दिवस शिल्लक असले तरी आपल्याला इंग्लिशच्या विषयाची कशी चांगल्या पद्धतीने तयारी करता येईल याबाबत थोडंसं बोलूयात. इंग्लिश या विषयाचा म्हणजे इंग्लिश हा विषय म्हणून अभ्यास न करता इंग्लिश ही एक भाषा आहे या दृष्टिकोनातून आपण या विषयाकडं पाहिलं पाहिजे. आता इंग्लिश भाषा म्हणून अभ्यास करताना रोज काहीतरी वाचलं पाहिजे, रोज थोडंसं ऐकलं पाहिजे, रोज थोडं कोणाशी तरी बोललं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं दिवसाकाठी काहीतरी इंग्लिशमध्ये लिहिलं पाहिजे. मी तुम्हाला असं ॲडवाईज करील की बिफोर गोईंग टू बेड रीड समथिंग दॅट इज इन इंग्लिश. इट मे बी सम इन्फॉर्मेटिव्ह पॅसेज, इट मे बी अ स्टोरी, इट मे बी सम काइंड ऑफ जोक्स. जे जे तुम्हाला आवडेल तेथे तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी थोडंसं वाचा. ह्याने काय होणार आहे, तुमची एक रीडिंग स्किल चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल आणि आपला क्वेश्चन पेपर जो आहे तो मेनली बेस्ड ऑन रीडिंग स्किल अँड रायटिंग स्किल. रायटिंग स्किलच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपला फिफ्थ सिक्स्थ क्वेश्चन, दीज टू क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन रायटिंग स्किल. विद्यार्थ्यांना इथे थोडीशी भीती वाटते किंवा इथे त्यांचे मार्क्स जाण्याची थोडीशी त्यांना भीती वाटते. 5वा आणि 6वा क्वेश्चन हा अतिशय तयारी केल्यानंतर सोपा जाणारा प्रश्न आहे. 5व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला लेटर लिहायचं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे लेटर्स असणार आहेत, फॉर्मल इनफॉर्मल. कोणत्या तरी एका लेटरची चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. 5th B क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग किंवा स्पीच. डायलॉगमध्ये पुन्हा 3 प्रकारचे डायलॉग दिले जाणार आहेत. पहिला तुम्हाला असणार आहे राईट द डायलॉग इन प्रॉपर सिक्वेन्स, दुसरा असणार आहे कम्प्लीट द डायलॉग आणि तिसऱ्या प्रकारचा डायलॉग जो असणार आहे तो डिव्हलप द डायलॉग. माझं असं म्हणणं आहे की स्पीच लिहिण्याऐवजी
डायलॉगची तयारी करणं ही अतिशय सोपी आणि सहज गतीने ते शक्य होणार आहे. डायलॉग लिहिताना एक काळजी आपण प्रामुख्याने घेतली पाहिजे आणि ती म्हणजे आपल्या डायलॉगमध्ये प्लीज, थँक यू असे मॅनर्स दाखवणारे शब्द जरूर आपण वापरले पाहिजे. शिवाय डायलॉगमध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरण्याची एक सवय करून घ्या. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे ही इज असं सेपरेट न लिहिता ही ॲपॉस्ट्रॉफी मार्क एस असं लिहा. आय एम असं न लिहिता आय ॲपॉस्ट्रॉफी मार्क एम असं लिहा. अशा स्वरूपाचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स तुम्ही वापरले की तुमचा डायलॉग हा अतिशय चांगला आणि चांगले गुण मिळवून देणारा ठरेल. सहावा क्वेश्चन जो आपल्याला आहे तो इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि त्याला ऑर असणार आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल या दोन प्रकारच्या क्वेश्चन्सपैकी तुम्हाला एकच सोडवायचा आहे. जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही निवडू शकता. त्याच्यामध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे शब्दांचं चित्रांमध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे आणि चित्र म्हणजे काही टेबल आपल्याला कम्प्लीट करायचे असतील, काही ट्री डायग्राम कम्प्लीट करायचं असेल किंवा पायचार्ट किंवा एक जोड स्तंभालेख आपल्याला कम्प्लीट करायचं असेल. अतिशय सोपं आहे. दिलेली माहितीचा तुम्ही नीट वाचन केलं तर तुम्हाला हे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्यवस्थित लिहिता येतं. दिलेल्या माहितीचं आकलन होणं हे अतिशय त्यासाठी महत्त्वाचं आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे क्वेश्चन सोडवताना पॅसेज किमान तीनदा वाचा. पहिल्या रिडिंगमध्ये पॅसेज कशाविषयी आहे ते शोधा. दुसऱ्या रिडिंगमध्ये तुम्ही मेन पॉईंट्स अंडरलाईन करा आणि तिसऱ्या रिडिंगमध्ये तुम्ही सब पॉईंट्स अंडरलाईन करा. आणि दिलेली माहिती अशा पद्धतीने तिचं पृथक्करण केल्यानंतर व्यवस्थित दिलेल्या फॉर्मॅटमध्येच त्या माहितीची मांडणी करा. आकृती काढताना तुम्ही पेन्सिलचा वापर करू शकता, लिहिताना मात्र पेनानेच लिहिणं आवश्यक आहे. सहावा बी क्वेश्चन जो आहे, सहाव्या बी क्वेश्चनमध्ये आपल्याला एक्सपांड द थीम, स्टोरी, न्यूज अशा प्रकार किंवा रिपोर्ट रायटिंग अशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतील. रायटिंग स्किलचे प्रश्न सोडवताना मला असं वाटतं की प्रश्न सोडवायला पहिल्या लाईनपासून सुरुवात करण्याऐवजी उत्तराची तुम्ही एक थोडंसं कच्चं काम केलं म्हणजे उत्तरपत्रिकेच्या खालचा भाग पेन्सिलने तुम्ही काही आयडियाज गोळा केल्या किंवा काही तुम्हाला सुचतील तशी वाक्य लिहिली आणि नंतर त्या शब्दांचे किंवा त्या वाक्यांची फायनल ड्राफ्ट तुम्ही तयार केलं तर होणाऱ्या चुका तुम्ही टाळू शकता. रायटिंग स्किलचे प्रश्न सोडवताना एक महत्त्वाची काळजी अशी घेतली पाहिजे की आपल्या लिखाणामध्ये स्पेलिंगच्या चुका टाळल्या पाहिजेत, वाक्यरचना केली पाहिजे व्यवस्थित, ग्रामरचे वेगवेगळे वाक्य वापरली पाहिजेत, नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज अशा प्रकारचे वाक्य वाप किंवा डिग्रीचं एखादं वाक्य आपल्याला जमलं तर वापरलं पाहिजे. आपल्याला सुचणाऱ्या म्हणी वाक्प्रचार यांचा उपयोग करता आला तर ते पाहिलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग स्किलचे प्रश्न सोडवताना बिगिनिंग, मिडल आणि एंड या तीन पार्टमध्ये आपलं उत्तर हे डिव्हाइड करता आलं पाहिजे. बिगिनिंग म्हणजे सुरुवात चांगली पाहिजे, मिडलमध्ये तुम्ही एक्सपँड व्यवस्थित विस्तार त्याचा व्यवस्थित केला पाहिजे आणि एंड पार्ट जो आहे तर तुमचा निष्कर्षाचा पॉईंट आहे, तिथे तुम्ही तुमचे निष्कर्ष किंवा तुमचं मत असं मांडलं पाहिजे. अशा पद्धतीने रायटिंग स्किलचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. आणि शेवटचा जो ट्रान्सलेशनचा प्रश्न आहे तो सुद्धा अतिशय सोपा प्रश्न आहे. आता तुम्हाला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पहिल्या क्वेश्चन्समध्ये ऑप्शन्स आहेत, शेवटच्या सातव्या क्वेश्चन्समध्ये ऑप्शन्स आहेत. पहिला आणि शेवटचा सातवा क्वेश्चन्स तुम्ही ऑप्शन्ससह सोडवला तरी चालेल, मात्र रायटिंग स्किलवरचे क्वेश्चन सोडवताना एक काळजी घेतली पाहिजे. कृपया ऑप्शन सोडवण्याच्या भानगडीत पडू नका, कारण त्याच्यामध्ये तुमचा विनाकारण जास्त वेळ जाईल. दोनपैकी जे आपल्याला चांगलं जमेल ते एकच व्यवस्थित निवडा. खाडाखोड न करता, चुका न करता व्यवस्थितपणे तुम्ही पेपर सोडवला तर तुम्हाला अतिशय चांगले गुण मिळू शकतील. विद्यार्थी मला नेहमी विचारतात की सर 80 पैकी आम्हाला जास्तीत जास्त किती मार्क्स मिळू शकतील. 80 पैकी 75 पेक्षाही जास्त मार्क्स मिळवणं हे अतिशय आता सोपं झालं आहे आणि त्यासाठी एव्हरीडे प्रॅक्टिस इज मस्ट.
कारण मी आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, इंग्रजी विषयाकडे विषय म्हणून न पाहता एक भाषा म्हणून तुम्ही पहा. आपली भाषा ही रोज एव्हरीडे कशी डेव्हलप होईल, बिकॉज लँग्वेज इज अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस. मोर यू प्रॅक्टिस, मोर यू आर गोइंग टू लर्न. आणि अशा पद्धतीने रोज आपण थोडी थोडी प्रॅक्टिस केली की भाषा ही आपल्याला अवगत येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला इंग्लिश भाषा येते त्याच्यासाठी पेपर सोडवणं ही अतिशय एक गमतीशीर ॲक्टिव्हिटी आहे. आपला क्वेश्चन पेपर नसून हा एक ॲक्टिव्हिटी शीट आहे. आणि ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सोडवताना तुम्ही निश्चितपणे त्याचा आनंद घेतला पाहिजे, आनंदाने या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सोडवल्या पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो आणि तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक देतो. ऑल द बेस्ट. थँक्यू.